एफ वाई बी एम ए पढ़ती थी, जी जीतू से प्यार करती थी, एच एच एन घड़ी हाथ में हमेशा हाथ में पहनती थी, आई आई लव यू हमेशा कहती थी, जे एखाद तंगड़ी और दगड़ मारला काय रात्री कुत्री ओरडत आम्हाला झोपून पण देत नाही. यस महाराजा ओय महाराजा यस महाराजा सर्वांचा हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण. म्हणजे नमस्कार, मी रोशन पवार तुम्हा सर्वांचे स्मरजचे या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, मागे एक तुम्ही व्हिडिओ पाहिलात, आपण गेलो होतो कलाकार नकलाकार आणि ज्यांची ज्यांनी रेकॉर्ड केलेला वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्यांचा, खूप मोठी नक म्हणजे लांब नक आहेत, जगात दुसरा नंबर लागतो त्यांचा, असे वसंत ठाकूर यांना भेटायला आपण मागे गेलो होतो. तर आपण पुन्हा त्या व्यक्तीला भेटायला चाललोय आणि खास यासाठी कारण त्यावेळेस आपला वेळ कमी पडला होता आणि आपण घाई गडबडीत गेलो होतो आणि त्यांची चित्रकला पण आहे, म्हणजे ते व्यंगचित्र काढतात, तर त्यांची चित्रकला पण आपल्याला पाहायची होती आणि ती पण आपण पाहणार आहोत. आणि त्यांची जी काही कला आहे ना, जी काही नकला करतात ना ते, तर ते देखील आपण पुन्हा पाहणार आहोत आणि वेगवेगळे काही अजून आपल्याला प्रकार ते ऐकवतील. आणि जाऊयात त्यासाठी राजापूरला. तर जाण्याआधी माझं थोडंसं काम आहे राजापूरला, तर ते मी करेन आणि मग ते झाल्याच्या नंतर आपण दूधपापेश्वर मंदिर मध्ये जाऊयात, जिकडे आपल्याला सर भेटतील आणि मग नंतर काय आज ते आपल्याला ऐकवतील आणि ते तुम्हाला आता पुढे पाहायला मिळेलच. छोटासा ट्रेलर सुरुवातीला तुम्ही पाहिला असाल नेहमीप्रमाणे, तर चला आता जास्त वेळ न करता जाऊयात. आणि हा एक सांगायचं झालं की जसं की मागे तुम्हाला सांगितलं की आपण आपल्या येस महाराजाचं टी शर्ट सेल करणार आहोत, तर आपण ऍक्च्युली टी शर्ट प्रिंटिंगचा बिझनेसच करणार आहोत, पण तो आता आपण करू, लवकरच सुरू करू. पण त्याच्या आधी आपण सुरुवात करतोय, जसं म्हटलं की आपलं येस महाराजाचं टी शर्ट आहे, तर हे आपलं येस महाराजाचं टी शर्ट आपण सेल करतोय जर कोणाला हवं असेल. बऱ्याच जणांच्या ऑर्डर आल्या, तर त्यांच्या ऑर्डर आपण लवकरच पोहोचू तुमच्यापर्यंत. कधी देणार असे मेसेज येतात, तर लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हे टी शर्ट अजून कोणाला माहीत नसेल, तर हे आपलं टी शर्ट आहे आणि मागे दाखवलं होतं त्याच्यामध्ये मागच्या बाजूला थोडंसं किचकट होतं, जास्त काही लिहिलेलं होतं, पण यावेळेस आता आम्ही ते चेंज करून आता नुसतं फक्त लोगो आणि खाली फक्त एकदम सिम्पल असा इन्स्टा FB आणि युट्यूबचा लोगो टाकून असं लिहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर असं अगदी सिम्पल डिझाईन केलेलं आहे आणि जास्त काही याच्यामध्ये असं एकदम जास्त काही टाकत बसलेलं नाही, कारण आपल्याला अगदी साधं सिम्पल असं वाटलं पाहिजे, अगदी जरा असं प्रोफेशनल. तर त्यासाठी एकदम छान असं टी शर्ट आहे जे तुम्हाला पण आवडलंय आणि जर कोणाला हवं असेल तर ऑर्डर करा. ऑर्डरसाठी तुम्हाला आता व्हॉट्सअप नंबर इथे स्क्रीनवर दिसत असेल, तर तिथेच तुम्ही या टी शर्टची प्राईस काय होईल, त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कुरिअर चार्जेस वगैरे काय असतील ते तुम्ही तिथे इन्क्वायरी करा. चला आता जास्त वेळ न करता आजीला भेटूयात आणि जाऊयात दूधपापेश्वर मंदिर येते. चला तर आजी पाहिजे काय करते आहे, तांदूळ निघ करते आहे, असं आवाज येतोय. चला इथलं काय पानं बिन आणायचे आहेत? नको रे. नको ना? नको. आहेत पानं ना? हा कालच आणली होती. चल चल मी येतो. हा जर आता बोल जातोय लवकर ये. हा हा येतो. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत दूधपापेश्वर मंदिरामध्ये. तुम्ही पाहताय आता हा परिसर तुम्हाला ओळखीचा झालाच असेल, इथे अनेकदा आलो आहे आपण आणि माझ्यासोबत बबलू आहे आणि इकडे दत्ताचं मंदिर आहे. तर आपले जे ठाकूर सर आहेत ते आता इकडे दत्ताच्या मंदिरामध्ये असतील. आता सर म्हणतो आहे, सर म्हणजे आपले कलाकार आहेत, तर त्यांची आता भेट घडून आणणारच आहे आणि पाहूयात तर ते आज आपल्याला काय ऐकवणार आहेत. आणि त्यांची आता इथे जी माळी दिसते ना मंदिराची, तर त्या माळीवर ना त्यांची ती सुंदर चित्र काढलेली आहे जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली, तर ती चित्र पण पाहायची आहेत. अतिशय सुंदर आणि बोलकी चित्र आहेत, तर ती कशी आहे ती तुम्हाला आता पाहायला मिळेल. चला आता जास्त वेळ न घेता आता इकडे आतमध्ये जाऊयात आपण श्री दत्ताच्या मंदिरामध्ये, जिकडे सर असतील मला वाटतं जप करत असावेत. तर नेहमीचा टायमिंग आहे त्यांचा, ह्या टायमिंगला ते इथे असतात हे याची माहिती मी घेतली होती. आता खाली आम्ही दर्शन घेऊन आता वरती आलो आहे, पण म्हटलं आता तुम्हाला डायरेक्ट सरांची भेट घडून आणूया आणि मग नंतर त्यांची चित्र पाहायला तिकडे जाऊयात. ये बबलू. हां, हायत हायत हायत. नमस्कार नमस्कार नमस्कार.
बरे आहात ना? हो, फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास ना? नेहमी आनंदी असतो मी. ओके ओके ओके. तुम्हाला थोडीशी कला दाखवणार आहे मी. हा हा हा. पण थोडस तुमचं जेव्हा तर आपण आधी एक जरा सांगतो, आवाज नीट येण्यासाठी ना आपला हा फॅन जरा बंद करायला लागेल. बंद करणार. हा, म्हणजे कसं आवाज नीट येईल. ओके. तर मंडळी, आता सर तुम्हाला त्यांची कलाकारी दाखवणार आहे, तर त्यांची चित्रकला आपल्याला पाहायची आहे. जसं की मी तुम्हाला आता मगाशी म्हटलं, तर आपण चित्र नंतर पाहूत ना, पण त्याच्या आधी तुम्ही काय ऐकवणार आहेत आपल्या प्रेक्षकांना? थोडस एक नकलाकार तुम्ही आहे. हा, तो कसा मी घडलो आणि नंतर लोक कसे माझ्या नकल्याला प्रतिसाद देतात. हा, ते काही मोठी माणसांसाठी माझं 2.5 तासाचा कार्यक्रम असतो, त्यावेळेला त्यात सगळं मिक्स असतं. पण शाळेमध्ये मला काही मर्यादा असतात, त्यामुळे मी मर्यादेच्या पलीकडे जात नाही. म्हणून मी लहान लहान बोलायला लागतं. तर आता तुम्ही मागे माझा एक लहानपण बऱ्याच लोकांनी पाहिलेलं आहे, शाळेत पाहतात, तर थोडंसं जरा मोठं बोलायला मी शिकतो. आणि तुम्हाला प्रथमच हा तुमच्याबरोबर आलेला मुलगा अशीच मी कॉन्टॅक्ट करून ह्याला बोलतो करतो. पहा बरं, आता हा ABCD म्हणतो आणि त्या ABCDच्या उच्चारावरती मी झेडपर्यंत त्याच्या उच्चाराला कसं वाक्य बोलून प्रतिसाद करून तुम्हाला एक विनोद घडून आणतो. हा माझा 20 वर्षाचा आयटम आहे. प्रत्येक शाळेत मी गेलो की मला वन्स मोर मागतात. हां, मग आपण इथूनच सुरुवात करू. हां, एक एक मिळा बोल. ABCD येईल ना पूर्ण? तर ठीक आहे, काय म्हणते तुम्ही? ABCD मी पहिला विनोद करून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर भराभर हसवतो. मग काय सांगते, हे काहीतरी नवीनच ऐकायला मिळणार आहे. आणि सरांची तशी ओळख आहे तुम्हाला माहिती, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली की जगात दुसरा नंबर लागतो नखांच्या बाबतीत. सरांची इतकी लांब नख आहेत, 35 वर्ष. आणि किती लांब आहेत? किती? 4 फूट अंगठा, बाकीची 3.5 पाऊण्याचा 3. हा, जगात 2 नंबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, शाबास इंडिया, मुलखा वेगळी माणसं. आणि युट्यूबवर तर भरपूरच आहे. पण आता ही तुमची जी परीक्षा आहे ती जरा नकलाच्या माध्यमातून 2 वर्ष मी रिकामा होतो आणि कोरोनामुळे मला संपूर्ण माझं बरंच नुकसान झालं, कुठेच कार्यक्रम नसल्यामुळे. बरोबर. तर शेवटी मग आज तुमच्या नशिबाने कोरोना पण शिथिल झालेला आहे, नियम पण कमी झाले आणि दत्तकृपाच्या देवळा मध्ये तुम्ही आज माझी मुलाखत घेताय, त्याला मला धन्यवाद देऊन मी एक घंटा तुम्हाला प्रतिसाद देतो. ठीक आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी सरा गुरुदेव दत्त. दत्तगुरूंचं नाव घेऊन सुरुवात करतो कार्यक्रमाला. आता हा मुलगा ABCD म्हणेल, त्याच्यावर मी उच्चारावरती वाक्य घेऊन झेडपर्यंत बोलतो का पहा, आवडलं तर तुम्ही चाळी देऊन जगत स्वागत करा मला असं मी प्रेक्षकांना. म्हणजे ए वरून तुम्ही एक वाक्य येणार, विनोदी असणार म्हणजे त्याच उच्चाराला माझं वाक्य आलं तरच तो विनोद होईल. तो हे म्हणाल तर याचा उच्चारच मी हुडकून काढायसाठी 2-3 महिने लावले. असं करत एका मुलीवर तो विनोद केलेला आहे, परंतु इथे मुलगी नसल्या कारणाने श व्यक्ती धरून कार्यक्रम करत जायचा. फक्त आपण समजायचं की मी मुलगी आहे का मुलगा आहे ते मनात येतं. ठीक आहे ठीक आहे, मग सुरू करूया. सुरू. चला. एक कॉलेज के लड़के थी, बीमार कभी नहीं पड़ती थी. सीमा उसका नाम था. डी डिस्को डांस करती थी. ई इमामी के हमेशा लगाती थी. एफ FYBA में पढ़ती थी. जी जीतू से प्यार करती थी. एच HM घड़ी हाथ में हमेशा हाथ में पहनती थी. आई लव यू हमेशा कहती थी. जे JK उसका पिता का नाम था. के केरल में उसका भाई रहता था. एल LLB में पढ़ता था. एम एम्ब्रॉयडरी सीखना चाहती थी. एन NTR अमरो को जानती थी. ओ ओम पुरी को भी पहचानती थी. पी पीने के लिए हमेशा थम्सअप मांगती थी. क्यू क्योंकि ठंडा पीने की उनकी हमेशा आदत थी. आर टी उनके अंकल काम करते थे. एस हमेशा कहती थी. टीना उनकी सहेली थी. यू यूनियन बनाना चाहती थी. वी हमेशा पास रखती थी. डब्ल्यू XY 510 नंबर की उनके पास गाड़ी थी. एक्समस को कॉलेज नहीं जाती थी. वाई सेल साड़ी पहनती थी. जेड मतलब की JP ऑफिस में उनकी माँ नौकरी करती थी. अरे तर काय पहिला आयटम झाला. त्याच्यानंतर मग मी हळूहळू शाळेत मोठा कार्यक्रम करायला लागलो. मग कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये मला वन्स मोर मिळायला लागले. नाशिक विषय कोल्हापूर सांगली भिंगली अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा केला आणि खूप लोकांनी सांगितलं की आमच्या विदर्भात याल का. म्हणून विदर्भात गेलो तेव्हा मला विदर्भात भरपूर मान मिळाला, कारण तिकडची मोठी मोठी माणसं मुंबईला येतात, ती 1.5 तास गाडीत बसतात. त्यावेळेला मला गाडीतून प्रवास करताना गोंदिया लागलं, यवतमाळ लागलं, वर्धा लागलं, अमरावती लागलं. मग अशा वेळेला ती गाडी चालत होती, ती कशी चालते त्याची एक झलक दाखवतो. तिकडची महाराष्ट्र एक्सप्रेस.
पहिल्यांदा मी बालवाडीत कार्यक्रम केला त्यावेळेला मला बाई म्हणायला लागल्या की तुमचं बोलणं मोठं आहे, मुलं लहान आहेत, त्याचं काहीतरी लहान त्यांच्यापासून त्यांना ऐकूल समजेल असं काहीतरी करा. मग मी विचार केला ह्यांना समजण्यासाठी लहान काय करायचं. मग मी हळूहळू आवाज शिकायला लागलो आणि आवाज शिकून करता 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 मुलं इतकी हसायला लागली की तेच मग नंतर आवाज मी शाळेमध्ये घेऊन गेलो, कॉलेजमध्ये घेऊन गेलो. नंतर मला सिनेमा नटामनच्या समोर पण उभा राहताना आवाज मिळायला लागले. मग एक दोन पिक्चर मध्ये माझे आवाज पण झाले. मग लता मंगेशकरचं गाणं असतं त्याच्यात झाडावर जो कोकिळ असेल तर तो कोकिळचा आवाज मी कसा देऊ शकतो पहा. झाडावर बसलेला कोकिळ ओरडत नाही आणि नाहीये पण तो पण आवाज तर इकडे येतो ऐकू. मग हा कोकिळचा आवाज मी माझ्या शिटीवर कसा मारतो बघा. एकाच झाडावर बसलेला अजून आता उडताना जे पंखातलं व्हायब्रेशन बदलत बदलत गेलं की तो आवाज वेगळा येईल. अरे वा जबरदस्त. माधुरी दीक्षितच्या घरात समजा गेलो आपण आणि एखाद्या मोठ्या लोकांच्या घरात अमिताभ बच्चनच्या घरात म्हणा कुत्रे वगैरे मोठे असतात. बाळासांना कुत्र्यांची भयंकर आवड होती. मातोश्रीमध्ये नेहमी त्यांच्याकडे काळा कुत्रा असायचा. मग समजा जर मला एखादा कुत्र्याचा आवाज काढायला सांगितला सिनेमात किंवा कुठे तर मी गणपती नवरात्राच्या वेळेला स्टेजवर होऊन कसा कुत्र्याचा आवाज काढतो बघा. जवळचा कुत्रा कुत्री म्हणाली माझा कुत्री म्हणाली दादा कोणी आपल्या अंगावर कोण येतंय की काय तुझ्या मारायला वगैरे मी तुला मदतीला येऊ का. म्हणून लांबची कुत्री दादाला मदत करायला कशी ओरडते पण लांबचा पुत्र तिकडनं म्हणतो मी पण आलोच पाहिजे माझ्या मित्राला काहीतरी संकटावर काहीतरी झालेलं आहे किंवा संकट आलेलं आहे तर मला मदत करणं कर्तव्य आहे. आणि एकाच वाडीत आणि एकाच चाळीत आणि एकाच नगरात राहणारी माणसं आहोत. पुत्रा पण इनामदार असतो, घोडा इनामदार असतो, सापापेक्षा विषारी माणसं असतात. मदत करायला जात नाही, झोपूनच बसतात. बघू उद्या सकाळी. पण कुत्रा हा जातीवंत असतो, तो बरोबर वास घेतो आणि सगळ्यांना सांगतो की इथे काहीतरी संकट आलंय. मग लांबचा कुत्रा किती आवाज लांब लांबून जवळ इथे बारीक बघा. एखाद्या तंगडीवर दगड मारला काय रात्री कुत्री ओरडत आम्हाला झोपून पण देत नाही. कुत्रीचं पिल्लू म्हणतो आई बाबाला कोणीतरी मारलेलं दिसतंय. पिल्लाचा आवाज कसा आहे. एखादा मुलगा म्हणतो की आई मुलगा रडतो कसा काय महाराजच्या साडीत वगैरे. आई म्हणते तो मुलगा नसतो ते डुप्लिकेट असतं सगळं. मग आवाज तर परफेक्ट वाटतो. मग असे आमच्यासारख्या कलाकारच्या जण तो आवाज मुलाचा फेकला जातो. मग मुलाचा आवाज जर मला सांगितला काढायला तर मी कसा दाखवीन पण मुलगा रडतोय. बरं अजून मला एक जरा थांबव. मला विचारायचं आहे तुमचा असा मनोरंजनात्मक कार्यक्रम जर कोणाला ठेवायचा असेल त्यांच्या शाळेमध्ये म्हणा किंवा काही त्यांच्या इथे कार्यक्रम असेल तर तुम्हाला संपर्क कसा साधायचा. तर साधारण मी पहिल्यांदी सगळीकडे फिरायचो त्यावेळेला मी त्याला मोबाईल माझ्या मित्रांचं वगैरे द्यायचो. पण नंतर मग प्रत्येक ठिकाणी त्यांना मित्रांना त्रास व्हायला लागला. अरे ह्याला कधी मोबाईल माझ्याकडे आहे आणि त्याच्यात आलाय मोबाईल त्यांचा. परत त्यांना जाऊन मी सांगायचं मी हलवायचं आहे किती वेळा त्याच्या विषयावर ते मनात म्हटलं की नकोच तो माझ्या आईने समोरासमोर काय बोलतील आणि तारीख मिळेल तर मी ब्रह्मचारी असल्याकारणाने मला थोडं मिळालं तरी समाधान आहे. बरोबर. बाकी आणि एक दुसरी सरांकडे मोबाईलही नाही. आजही सर अगदी साधं सिम्पल जगतात. चप्पल नाही. चप्पल पण नाही. आणि दोन वर्ष कोरोनामुळे कुठे जाणार नाही. बरोबर. आणि तरी सुद्धा 10-10 तास जप करून एवढा स्टॅमिना वाढवला. बरोबर. आणि नामस्मरण नसेल तर जगात काही नाही. आणि तुम्हाला मला अजून एक विचारायचं आहे तुमचं म्हणजे उत्पन्नाचं साधन काय. उत्पन्न म्हणजे असं आहे की जर शाळा मिळाल्या आणि कोणी गणपती नवरात्र मोठे मोठ्या सणाला मिळाले तरच उत्पन्न. पण या 2 वर्षामध्ये काही कुठेच काही नाही सगळं दाबून टाकल्यामुळे आम्ही चांगले जातीवंत कलाकार कमी झालो. परंतु परमेश्वरच्या कृपेने देवळाच्या ह्याच्यामध्ये राहत असल्या कारणाने बऱ्याच लोकांची ओळखी होतात. म्हणून मी तुम्हाला राजापूरचं सांगतो की राजापूर हे जुनं आणि जाणतं देऊळ आहे. भूतपापेश्वर म्हणजे सगळ्या लोकांना 1000 वर्षाचं दूध असल्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती लोक येतात. पण तुम्हाला सहज म्हणून तुमच्या घरात जर काही लेडीज बिडीज कोण असेल तर त्यांना एक 2-3 माझ्या मुखाने सांगा मी कसे बनवतो पहा.
राजापूरच्या धोपेश्वर उखाणा पाहिजे असेल कोणाला तर मी असा तयार केलाय. राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावचे सुप्रसिद्ध आहे श्री देतुत्वापेश्वर देवस्थान. हिंदू हृदय संघर्षाचे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची शान आणि माझे पती विनायक राव आहेत शेवटी माझे जीव की प्राण. दत्ताला आवडते गाय, शंकरला आवडतो नंदी आणि बायकांना मात्र नवऱ्याचं नाव घ्यायला हवी असते संधी. एवढं मंगळसूत्र एवढं केलं आहे बायकांनी. मंगळसूत्रामध्ये असतात दोनच वाट्या, एका वाटीमध्ये माहेरचा त्याग, दुसऱ्या वाटीमध्ये सासरचे स्वागत आणि माधवरांच्या सुखाशिवाय देवापाशी दुसरे मी काही नाही हो मागत. जुन्या बसले मी मेण्यात, मेण्यात बसून गेले मी पुण्यात, तिथून गेले मी शनिवारवाड्यात, शनिवारवाड्यात ते मस्तानिमाल, मस्तानिमालात गुलाबाचा वास आणि वामनरांचं नाव घेते मी तुमच्यासाठी खास. पण आताच्या नवीन मुली कशा उकाणा घेतील काय सांगता येत नाही कलियुगात. केळीचं पान टाराटारा फाटतं आणि विलासरावांचं नाव घ्यायला मला कसं तरीच वाटतं. गोव्यावरून आणले होते 5 किलो काजू आणि माधवरांच्या थोबाडात वाजवायला मी कशाला लाजू. चांदीचे तपकात ठेवले होते, बर्फीचे तुकडे आणि जिलबीचा घास भर होते मन तुकडे, आता तरी तोंड करणारे इकडे. महाराष्ट्रात मराठी पाहिजे, भारतात हिंदी पाहिजे आणि परदेशमध्ये इंग्लिश पाहिजे. इंग्लिश ही धनाची भाषा आहे, आईची भाषा मराठी आहे, म्हणून मराठी शिका. मराठी तुम्हाला शिकून भरपूर भाषा शिकता येतील. हर्षा बोले माझा अत्यंत आवडता कॉमेंट्री काय सांगतो इंग्लिशमधून. गावस्करनी मला सर्टिफिकेट दिलं 30 वर्षापूर्वी 3 इंच असताना, ते मला त्याने सांगितलं की तुम्ही वाचून बघा कसं काय. तर आता मी मराठी मिडियम तो इंग्लिश मिडियम, पण मला वाचता आलं तर बघा 30 वर्षापूर्वी 3 इंच नखा असताना मी गावस्करला चर्चगेटच्या समोर व्हाईट हाऊसमध्ये बिल्डिंग आहे त्याच्यात गावस्कर होता, बाळासाहेबांच्या घरी मातोशीत जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन मी गावस्करकडे आलो. तर गावस्करने माझी नखं पाहून काय सर्टिफिकेट दिले पहा बरं किती इंग्लिश टॉप आहे त्याचं. बी ए ऑनर्स येतो आणि सगळं जग फिरणार हा लिटिल मास्टर गावस्कर सर म्हणतात त्याला. गावस्कर मला 30 वर्षापूर्वी पेशन्स इज ए ग्रेट वर्च्यू. मिस्टर वसंत गणेश ठाकूर हॅज लॉट्स ऑफ इट सीन द वे ही हॅज कल्टिवेटेड द ग्रोथ ऑफ हिज फिंगर नेल्स. ही हॅज टेकन ए लॉट ऑफ केअर अँड अंडरगॉन प्लेंटी ऑफ हार्डशिप टू मेंटेन द लेंथ ऑफ हिज नेल्स. ऑब्व्हियसली ही कॅनॉट पर्सन गेम्स अ यंग ऍक्टिव्ह मॅन. इट मज बी अ ग्रेट सॅक्रिफाईस नॉट टू पार्टिसिपेट अँड फॉर दिस सॅक्रिफाईस अँड अबंडन पेशन्स ही शूड बी गिव्हन प्लेंटी ऑफ एनकरेजमेंट. आय अपील ऑन हिज बिहाफ फॉर दॅट एनकरेजमेंट अँड हेल्प. आय विश हिम अँड हिज फिंगर नेल्स गो फ्रॉम लेंथ टू लेंथ. युअर स्पेथफुली सुनील मनोहर गावस्कर. ही त्याची अशी ॲक्शन होती स्लिपची उभी राहण्याची. 30 वर्षापूर्वी तिने मला 100 रुपयाचं बक्षीस दिलं आहे, ते अजून माझ्या मी बॅगेत ठेवलं आहे. बरोबर 30 वर्षापूर्वी बाळासाहेब 3 इंच नख असताना मार्मिकमध्ये माझा कौकोनात मराठी माणूस म्हणून फोटो छापला आणि त्याला नाव टाकलं विश्वास ठेवण्याचं नखांची गाठ. त्याचं मार्मिकचं कटिंग मी अजून ठेवलेलं आहे. मोठी माणसं अशी असतात आणि त्यांची आठवण आम्ही अशी ठेवत असतो. म्हणून बाळासाहेब पुन्हा होणार नाही, लता नाही पुन्हा होणार. लताचं गाणं तुम्हाला आवडतं, 92 वर्षाची लता सगळ्या जगात पॉप्युलर आहे, पण 14 वर्षी तंबोर हातात धरल्यानंतर खूप कष्ट केले आणि मग त्यांना ए मेरे वतन के लोगो गाणं मिळालं तेव्हा पंडित नुसार ते रडले काय दीदीचा आवाज आहे. मग मी चिठीवर गाणं कसं म्हणतो का, तुम्ही तोंडाने गाणी म्हणता मी चिठीवर. अरे वा मस्त, खूप सुंदर, खूप सुंदर. आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्या जिभेला जरा काही खाताना चावल्यामुळे फोड आला. बरोबर बरोबर. तरी सुद्धा आणि 30% तुम्हाला रिझल्ट लावून दाखवला. हो उत्तम उत्तम सुंदर. सुरेख सुरेख सुरेख. आणि याच मोडवर आता मी एक सांगू इच्छितो की म्हणजे की तुम्ही पण तुमच्या इथे कुठे पण अशा प्रकारचा जेव्हा काही कार्यक्रम असेल, तुम्ही कोणत्याही कार्यक्रम असेल ते जाऊ शकता ना, तुम्ही सरांना नक्की आमंत्रित करा. 15 दिवसांचा एक अवधी द्यावा लागेल. त्याआधी सरांना कुठल्याही प्रकारे म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट कसा करू शकता ते सांगतोय की म्हणजे तुम्हाला आता स्क्रीनवर इकडे आपले इंस्टाग्राम आयडी दिसत असतील, फेसबुक आयडी दिसत असतील, तर तिकडे कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा निरोप मी सरांपर्यंत पोहोचवेन आणि सरांना तुमच्या कार्यक्रमाला नक्की बोलवा. जेणेकरून काय होईल की एका कलाकाराला म्हणजे आता सरांनी सांगितलं की त्यांचं पोट याच्यावरच चालतं, तर आता दोन वर्ष जवळजवळ कोरोनामुळे काहीच नसल्यामुळे त्यांना थोडीशी एक
आपण जसं की आता सरांनी मोठमोठ्या लोकांनी सरांना शाबासकीची दात तर दिलेली आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण त्यांनी काय आपलं पोट तरी भरायला पाहिजे ना. त्यासाठी जरूर मी एक आवाहन करतोय की सरांना तुम्ही तुमच्याकडच्या कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमासाठी बोलवा. तिथे तुम्हाला सर मनोरंजन तर देखील करतील, पण प्रबोधनाचे पण काही कार्यक्रम असतात, तर ते समाज प्रबोधनाचे कार्यक्रम देखील घेतील सर. दोनच मोठे विनोद घेतो आणि मी राष्ट्रगीत म्हणून तुम्हाला माझी चित्रकला कशी येते दाखवतो. ठीक आहे, मग आपण हा एक या आजच्या भेटीचा पहिला पार्ट इथे संपूया आणि मग दुसरा पार्ट आपण सुरू करू चित्रकलेचा. ठीक आहे, दोन विनोद आणि राष्ट्रगीत निमित्त माझा कार्यक्रम समाप्त करतो. त्याच्यामध्ये 2.5 तासाच्या म्हणजे आपल्याला 10 मिनिटं मिळाली, त्याच्यात लाखो माणसांना बघायला मिळणार, या दृष्टीने थोडक्यातच बरं असतं. कारण हुशार माणसं कधी वेळ फुकट घालवत नाही, तुम्हाला मी सांगितलंच आहे. बरोबर, हुशार माणूस कुठे जेवायला गेलं तर पहिल्या पंक्तीला जेवायला बसतो, मजबूत पंक्ती तो आला नाही आज मागच्या वेळेचा ना घ्या. तर आता पहा बरं, माझे दोन विनोद आणि राष्ट्रगीत. ओके, कॉलेजमध्ये गेल्यानंतर बारीक मोमू चालत नाही, मग मी जरा मोठं बोलतो कसं बघा. दिल्ली के सड़क पर सोते हुए कुत्ते को एक नेता ने लात मारी, कुत्ते ने उठकर नेता को देखा और फिर सो गया. एक आदमी ने कुत्ते से कहा, तेरी गलती तो नहीं थी, फिर भी नेता ने तुझे लात मारी, क्या तेरे दिल में बदले के भाव नहीं जगे? तो कुत्ता बोला, मेरे दिल में बदले के भाव तो जरूर जगे, पर मैंने सोचा इस नालायक और भ्रष्ट नेता के भाव कौन लगे. बहुत सालों के बाद दो दोस्त अचानक भगवान शंकर के मंदिर में मिले. एक ने दूसरे को कहा, क्या करते हो आप? तो दूसरे ने कहा, रिटायर हूँ, भगवान के आशीर्वाद से 4 बेटे हैं, 4 ही बेटों को काम पर लगा दिया है. बहुत अच्छा, क्या काम करते हैं आपके 4 बेटे? बड़ा डॉक्टर है, दूसरा इंजीनियर है, तीसरा वकील है, और चौथा, उसका तो नाम मत लो, वो कुछ पढ़ा लिखा नहीं है और हजाम बन गया. तुम्हारा बेटा और हजाम, उसे घर से निकाल क्यों नहीं देते? पिताजी बोलते हैं, सोचता तो हूँ निकाल दो, पर क्या करूँ, उसी की कमाई पर तो घर चलता है ना. आणि आता शेवटचा आयटम सादर करून कार्यक्रम थांबवतो आणि राष्ट्रगीत घेतो. हा आयटम तुम्ही सर्वांनी पॉप्युलर करा आणि प्रत्येकाच्या घरात सांगा की कुठलाही डॉक्टर तुम्हाला नको असेल. नक्कीच नक्कीच, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सरांचं टॅलेंट जगासमोर जायला मदत होईल. आपण सर्वसामान्य झोपून वाट लावतो आयुष्याची, नेहमी पहाटे लवकर उठा आणि मॉर्निंग वॉक करा. जो मॉर्निंग वॉक होतो त्याला सहसा डॉक्टरची काही जरूर लागत नाही, पण मॉर्निंग वॉकचं काही प्रकार आहे तेवढे फक्त लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला आयटम थांबून राष्ट्रगीतकडे घेऊन जातो. हा हा आयटम माझा भरपूर पॉप्युलर आहे. डॉक्टरने न सांगता तो सकाळी सत्याच्या मनाने शुद्ध वातावरण नियमितपणे रोज फिरायला जातो, नियमितपणे रोज फिरायला जातो, त्याला मॉर्निंग वॉक असं म्हणतात. बरोबर, डॉक्टरने सांगितल्यानंतर आता तो नियमितपणे रोज फिरायला जातो, त्याला वॉर्निंग वॉक असं म्हणतात. आता मॉर्निंग नाही, वॉर्निंग. बरोबर, नवराणी बायको रोज सकाळी नियमितपणे फिरायला जातात, त्याला डार्लिंग वॉक असं म्हणतात. एखादा म्हणून हे सगळं म्हणून 100 कोटी रोज फिरायला जातो, त्याला बर्निंग वॉक असं म्हणतात. पण नवराणी बायको सकाळी फिरायला जातात, नवरा दुसऱ्या महिन्याकडे वाकून वाकून वळून वळून चोरून चोरून पास सरळ फिरायला जातो, त्याला मात्र टर्निंग वॉक असं म्हणतात. टर्निंग वॉक झाला म्हटलं गुगली टाकल्यावर चांगल्या माणसाची म्हणून विकेट फटकन जाते. पाहता राष्ट्रगीत मी शिवेवर कसं म्हणतो आणि नंतर तुम्हाला माझी चित्रकला दाखवतो. नुसत्या खडूनी काढलेली चित्रकला, खडू, पांढरा खडू, रंगीत खडू, काळा कोळसा, तुटलेल्या फाटलेल्या डिजिटलवरती फेकून दिलं तर टाकाऊचं टिकाऊ करून 35 चित्र काढलेत. पहा तुमचं मनोरंजन होतं का? राष्ट्रगीत सुरू. भारत माता की जय, वंदे मातरम. वसंत गणेश ठाकूर, मुक्काम गोपेश्वर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, पिनकोड नंबर 41, सरसर 02, नकलाकार, नकसम्राट, चित्रकार. आत्ताच पाडवा होऊन गेला, मावळत्याला गुड बाय करे, नवीन वर्ष आले, भिंतीवरचे आणखी कॅलेंडर म्हातारे झाले, जे झाले ते गेले, उगवत्याला सामोरे जाऊ आणि नव्या नव्या संकल्पी नव्या वर्षाचे गाणे घेऊ. स्वागत 2022 विसरून जा. 22 दात आपलं फांतरुण आपलं सगळं असेल ते आपलं आपण करत राहा, दुसऱ्याला कधी त्रास देऊ नका. मग आपली सवय होते आणि कुठे कोणाकडे पाहुणा गेला तरी आपल्याला तो हवा असा वाटतो का? तर आपलं काम आपण करा, तर दुसऱ्याचं पण का आपण करायचं काम. म्हणून एवढं तुम्हाला धन्यवाद देतो, माझी एवढी तुम्ही कॉमेंट्री ऐकलीत
आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्यासाठी एवढ्या उन्हातून धावत आलात म्हणून तुम्हाला लाख लाख धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना. आम्ही आभारी आहोत. तर आम्ही थँक्यू आम्हाला बोललं पाहिजे की तुम्ही इतकी छान कला तुमची आमच्या समोर सादर केलात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना ऐकवलात त्यासाठी येस महाराजाकडून तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. एवढं बोलून सर्वांची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यस महाराजा ओय महाराजा यस महाराजा सर्वांचा हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर येऊ एकत्र सर्वजण.